त्याचबरोबर आज महत्वाचा दिवस आहे ते म्हणजे नाणार ऑइल रिफायनरी विरोधात आज पुन्हा एकदा आझाद मैदानावर हजारो प्रकल्पग्रस्त आंदोलन करणार आहेत. तर पार्श्वभूमीवर राजकारण मात्र चांगलंच रंगलं आहे. स्थानिकांच्या वाढत्या विरोधामुळे कोकणात येऊ घातलेल्या ऑइल रिफायनरी करता आता जमीन संपादन करता येणार नाही असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अधिवेशनाच्या दरम्यान सभागृहातच सांगितलं. मात्र याबद्दल उद्योग मंत्रालयानं काढलेली अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं कारण देत त्यांनी वेळ मारून नेली. उद्योगमंत्र्यांच्या या निवेदनामुळे रिफायनरी रद्द झालीच असा साक्षात्कार शिवसेनेच्या नेत्यांना झालाय. पण मग शिवसेनेनं आंदोलनात सहभागी होऊन प्रकल्पाला असलेला आपला विरोध दाखवावा असं आव्हान प्रकल्प विरोधी संघर्ष समितीनं दिलंय. ग्रामस्थांनी जो लढा उभा केला रिफायनरीच्या विरोधातला आणि ज्या एकजुटीने हा लढा ते लढले आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर त्या पद्धतीने उभे राहिलो त्याबद्दल हा जो विजय आहे हा खऱ्या अर्थाने जनतेचाच विजय आहे. उद्या आझाद मैदानामध्ये हजारोच्या संख्येने कोकणातून शेतकरी येत आहेत आणि सगळे मुंबईकर आम्ही काम धंदा सोडून उद्या आझाद मैदानावरती जाऊन आंदोलन करतोय. कशाला? की हा विरोध आहे हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठी आणि हा प्रकल्प रद्द करण्यासाठी. मग जर तुम्हाला खरोखर काळजी असेल ना, प्रकल्प रद्द करावा असं वाटत असेल, तर उद्या सगळ्यांनी तुमच्या पक्षप्रमुखांसहित सगळ्यांनी उद्या आझाद मैदानात येऊन बसा लोकांसमोर आणि करा विरोध. ही मंडळी मुख्यमंत्र्यांच्याकडे जेव्हा गेली तेव्हा प्रकल्प रद्द करण्यासाठी असहमती पत्र घेऊन आणि काही न होता कुठलीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी न करता तिकडे राजापूर तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी केली. जसा काही प्रकल्प रद्द करूनच आले. आता भाजपच्याच कोट्यातून नारायण राणे राज्यसभेवर चाललेले आहेत, त्यामुळे रिफायनरीला कडाडून विरोध करताना यासाठी वाटेल ती किंमत द्यावी लागली तरी चालेल असं सांगणारे नारायण राणे आता रिफायनरी बाबतच्या भाजपच्या धोरणाबाबत काय भूमिका घेतात ते पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी.